कल्याण रोड या ठिकाणी महानगरपालिकेची बस सेवा सुरू करा अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी महानगरपालिकेच्या महासभेत केली। अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील काही भागात शहर बसचा सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रोड परिसरात बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर स्थायी समितीने ही बस सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली। कल्याण रोड परिसरात मोठी नागरी वसाहत आहे। कामगार वर्ग देखील या ठिकाणी राहत आहे। त्यांना दररोज शहरात काम करण्यासाठी यावं लागतं। यासाठी महानगरपालिकेची बस सेवा सुरू होणं गरजेचं आहे। तरी प्रशासनाने बस सेवा सुरू करण्याची मंजुरी असताना ती अद्याप सुरू केली नाहीये। तरीही बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी मनपाच्या महासभेत केली आहे। यावेळी अभियंता परिमल निकम यांनी सांगितलं की मनपा बस सेवेचा ठेकेदार यांना सूचना पत्रव्यवहार आणि कारवाईची नोटीसही दिली आहे, तरी देखील ठेकेदारानं ही बस सेवा सुरू केली नाहीये। यावेळी नगरसेवक सचिन शिंदे यांनी बस सेवा सुरू करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।